नमस्कार मान्यवर, खरं तर दोन गोष्टी ज्या आज तुमच्याशी या माध्यमातून चर्चा करतोय, काळाची गरज होती, आहे आणि राहणार, आणि त्या आताही घडत आहेत, पण त्या घडण्यामध्ये प्रोफेशनलिझम आणण्याची गरज होती. त्यातलं पहिलं, प्रत्येक संस्थेचं थर्ड पार्टी ऑडिट. आता हे थर्ड पार्टी ऑडिट जेव्हा मी म्हणतोय, तर खऱ्या अर्थाने शाळा असतील, क्लासेस असतील, तर या ठिकाणी आपल्या संस्थेचं फेस हे पालकांकडून कसं आहे, समाजाकडून कसं आहे, आणि प्रत्यक्ष आपल्या सोबत काम करणाऱ्यांच्या नजरेतून आपली संस्था कशी आहे हे वेळोवेळी जर अवलोकन नाही केलं, तर मोठमोठ्या संस्था पत्त्यांच्या डावाप्रमाणे कोसळताना मागच्या 25 वर्षापासून पाहिलंय, आणि त्यातनं जन्म झाला थर्ड पार्टी ऑडिट संकल्पनेचा. जवळपास 8 ते 10 अति अनुभवी व्यक्तिमत्व सोबत घेतलेत, आणि एक स्वप्न तुमच्यासमोर शेअर करतोय की आपल्या संस्थेचं वर्षातून एकदा जर आपण थर्ड पार्टी ऑडिट करून घेतलं, तर या माध्यमातून आमचे प्रतिनिधी आपल्या काही रँडम पालकांना, रँडम विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, आपल्या परिसरातील काही ठराविक कुटुंबांना आणि आपल्या माजी विद्यार्थ्यांना असं एकत्रित विविध पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधतील. ही लोक नवीन असल्यामुळं बोलताना ही लोक मनसोक्त बोलतील आणि आपल्याला खरा आरसा आपल्या संस्थेचा कळायला मार्ग मिळेल. कारण हे सगळं वर्षातून यासाठी की वाढत्या स्पर्धेमध्ये हे असं नव्हतं म्हणून आम्ही शाळा बदलली, ते तसं पाहिजे होतं म्हणून आम्ही क्लास बदलला, असं नंतर कळून काहीच उपयोग होणार नाही. आणि जेवढ्याही मोठ्या संस्था आहेत त्या प्रोफेशनली थर्ड पार्टी ऑडिट करूनच घेतात, जेणेकरून येणारी भीती त्यांना आधीच कळते आणि ते त्या गोष्टींवर प्रॉपर तयारी करून आपली संस्था टिकवतायत. आणि ज्यांनी याला अजिबात टच केला नाही त्यांना कळण्याआधी सगळं उद्ध्वस्त झालंय. अतिशय माफक दरामध्ये अति अनुभवी लोकांकडनं आपल्या संस्थेचं थर्ड पार्टी शैक्षणिक ऑडिट आणि त्यामध्ये लागणाऱ्या सुविधा या सगळ्यांवर आपण एकत्र प्रयत्न करू शकतो. आपणास नम्र निवेदन की आपण एकदा आमच्या सोबत दिलेल्या नंबरवर संपर्क करून आमच्या प्रतिनिधींना संस्थेमध्ये भेट देण्यास सांगावे. खरंच सांगतो की एकदा थर्ड पार्टी ऑडिट झालं तारेच्या असं पण होऊ शकतं असं करणारी खूप लोक डोळ्यासमोर आली आहेत. आपणही त्याचा भाग व्हावा. आपल्या संस्थेची सर्वांगीण गुणवत्ता वाढ होण्यासाठी दुसऱ्यांच्या चेहऱ्याने आपली संस्था आपण बघावी, ही आपणास विनंती. आणि दुसरा प्रोजेक्ट ज्याला आपण पाठ निरीक्षण किंवा लेसन ऑब्झर्वेशन म्हणतो, आज समाजामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अपेक्षा इतक्या बदलल्या की तो शिक्षक वर्गात कुठे उभा राहतो, तो बोर्डवर कसा लिहितो, तो एक्सप्लेन करताना कंटेंट सांगतोय का, त्याच्या सांगण्यामध्ये डेप्थ आहे का, दिलेला पूर्ण वेळ तो टीचिंगसाठी वापरत आहे का, त्याचं स्वतःचं अभ्यासाचं प्रमाण कसं आहे, विद्यार्थ्यांसोबत तो कसा वागतोय, या सगळ्या गोष्टींना आम्ही पाठ निरीक्षण म्हणजे लेसन ऑब्झर्वेशन म्हणतोय. आपल्याच सुपरवायझर समोर लेसन एक देणं वेगळं आणि थर्ड पर्सन समोर लेसन एक्सप्लेन करणं खूप वेगळं. तर आम्ही अनुभवी लोकांच्या टीम मार्फत विविध संस्थांमध्ये हे लेसन ऑब्झर्वेशनचं प्रपोजल घेऊन आलोय, ज्यामध्ये आपल्या शिक्षकांच्या वर्गात आमचे प्रतिनिधी बसतील, ते त्यांचं अवलोकन करतील आणि त्याप्रमाणे आधी ते तुम्हाला रिपोर्ट सबमिट करतील, आणि जर तुम्ही परवानगी दिली तर शिक्षकांना त्यांच्या त्या गोष्टी प्रूफसहित दाखवल्या जातील जिथून ते नक्की बदलतील. कारण बदलायचं सगळ्यांनाच आहे, फक्त काय आणि कधी हे त्यांना योग्य वेळी करणं गरजेचं. तर आम्ही या लेसन ऑब्झर्वेशन आणि पाठ निरीक्षण मिशनमध्ये खूप काही वेगळे प्रोजेक्ट्स असे सोबत इम्प्लिमेंट करतोय की मास्तर खऱ्या अर्थाने मास्तर बनून संस्थेची गुणवत्ता वाढेल. थँक्यू.